नागपुर जिले के पारशिवनी तहसील में मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना के अंतर्गत 7 स्कूलों को सम्मानित किया गया। इस अवसर पर कुल 27 लाख रुपए के चेक वितरित किए गए। पारशिवनी पंचायत समिति शिक्षा विभाग के कार्यक्रम का उद्घाटन सांसद श्याम कुमार बर्वे और राजकुमार कुसुम भे शिक्षा सभापति जिला परिषद नागपुर के हस्ते किया गया। इस कार्यक्रम में जिला परिषद नागपुर और पारशिवनी पंचायत समिति के अधिकारी, शिक्षकों और अन्य गणमान्य अतिथियों ने भाग लिया। पूरे नागपुर जिले में दूसरा स्थान पाने वाली लाल बहादुर शास्त्री विद्यालय को 15 लाख रुपए का चेक प्रदान किया गया। सरकारी और निजी स्कूलों को भी इस कार्यक्रम में सम्मानित किया गया। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत पारशिवनी पंचायत समिति पारशिवनी येथे आज सन्माननीय खासदार श्यामकुमारजी बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि पंचायत समिति सभापति, पंचायत समिति सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला आणि आम्ही पंचायत समितीच्या माध्यमातून या ठिकाणी विभाग स्तरावर लाल बहादूर शाळेला 15 लाख रुपयाचं बक्षीस, प्रथम बक्षीस मिळालेलं आहे खाजगी शाळेमध्ये आणि तालुका स्तरावर साईनाथ विद्यालय बोर्डा, बळीराम दखणे कनान आणि राष्ट्रीय आदर्श विद्यालय नेगावखरी यांना 1 लाख रुपयाचं बक्षीस आज या ठिकाणी देण्यात आलं। आज पंचायत समिती पार्श्वभूमी येथे शिक्षण विभाग, पंचायत समिती पार्श्वभूमी, जिल्हा परिषद नागपूर यांच्या अंतर्गत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना अंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवलं, त्या कार्यक्रमाचं आज आयोजन पंचायत समिती इथे करण्यात आलेलं आहे। तर त्या जिल्हा परिषद शाळा ज्या आहेत पारशिवनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद शाळा, त्याच्यामध्ये प्रथम शाळा जी आलेली आहे ते गरंडेची शाळा आहे, त्याला 3 लाख रुपये पारितोषिक मिळालेलं आहे। द्वितीय शाळा वाघोड्याची आहे, त्याला 2 लाख रुपये पारितोषिक मिळालेलं आहे। तृतीय शाळा हे कोलितमारा इथली शाळा आहे, तिला 1 लाख रुपये पारितोषिक मिळालेलं आहे। आणि लाल बहादूर शास्त्री शाळा ही विभागीयमध्ये द्वितीय आलेली आहे। तर त्याचं विशेषता म्हणजे त्याला 15 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं आहे।